मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रवीण मिरजकर कुपवाड. सांगली महावितरण कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा. सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मंगळवारपासून वीज कनेक्शन तोडणी मोहीम वीज वितरण कंपनीने सुरू केली आहे. वसुली थांबवा, तोडणी बंद करा या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सांगली येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. हा मोर्चा शुक्रवारी सकाळी 11 वाजता विश्रामबाग चौकातून सुरू होईल. तेथून वालचंद कॉलेज मार्गे महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकणार आहे. कोरोना काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतीमालाला भाव नाही, उसांची बिले नाही, त्यातच पावसाने नुकसान सुरू आहे. शेतकरी त्याला आनंदित असतानाच अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे द्राक्ष बागायतदार मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. औषध फवारणीसाठी पाण्याची आवश्यकता आहे, पण वीज नसल्याने औषध फवारणी करणे अडचणीचे झाले आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने औषध फवारणी 2 ते 3 वेळा करावी लागत आहे, त्यासाठी विजेची गरज असते. या मोहिमेमुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. वाढीव वीज दरवाढ, गेली अनेक वर्ष वीज बिलेच दिली नाही तर अनेक वर्षांची बिले दिल्यामुळे शेतकरी ते भरणे शक्य नाही, त्यामुळे वीज कंपनीने वीज तोडणी मोहीम थांबवावी या मागणीसाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. जे शेतकरी जात्यात आहेत, म्हणजे ज्यांचे कनेक्शन तोडले आहे, त्यांनी सहभागी व्हावे. पण जे सध्या सुपात आहेत पण त्यांचीही कनेक्शन आगामी काळात तोडली जाणार आहे, त्यामुळे त्यांनीही या मोर्चात सहभागी व्हावे. हा मोर्चा यशस्वी झाला तरच ही मोहीम थांबणार आहे, अन्यथा नाही, याची जाणीव ठेवून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन खराडे यांनी केलं आहे. कोरोनामुळे शेतकरी संकटात आहे आणि या संकटामुळे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा नाही, ऊसाची बिलं नाहीत, द्राक्षाची बिलं नाहीत, बेदाण्याचं बिल नाही, आणि अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांच्याकडे कोणतीही आर्थिक परिस्थिती नसताना मोंगलाई पद्धतीनं महावितरण कंपनीनं शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. सांगली जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये ही मोहीम गतीनं सुरू आहे. वरून आदेश आलेला आहे, अशा पद्धतीचं म्हणणं वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचं आहे. मात्र शेतकरी संकटात असताना ही तोडणी मोहीम स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही, म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सांगली येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावरती भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हा मोर्चा विश्रामबाग चौकातून शुक्रवारी सकाळी 11 वाजता निघून महावितरण कार्यालयावरती जाणार आहे. ज्यांची वीज कनेक्शनं तोडलेली आहेत त्यांनी या मोर्चामध्ये यावं, जे आज जात्यात आहेत त्यांनी या मोर्चामध्ये यावं, आणि पुढच्या काळामध्ये सुपात असणाऱ्या शेतकऱ्यांनी यामध्ये यावं, कारण त्यांची कनेक्शन पुढच्या काळामध्ये तोडली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की हा मोर्चा यशस्वी केला तरच निश्चितपणानं सांगली जिल्ह्यातली वीज तोडणी मोहीम थांबणार आहे, अन्यथा आजचं संकट टळलं तरी उद्या ते संकट येणार आहे. त्यामुळं हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी मोठ्या संख्येनं सांगली जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चाला उपस्थित राहावं असं या निमित्तानं आवाहन करीत आहे.